नमस्कार मंडळी, सगळ्यांना मानाचा जय लहुजी. अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांना हार्दिक अभिनंदन. आज व्हिडिओ करायचं कारण, व्हिडिओ करणार नव्हतो मी आज, परंतु आज एवढ्याशा कमेंट आल्या, इतक्या कमेंट आल्या आणि त्या कमेंट बघून मला अक्षरशः टेन्शन आलंय. टेन्शन कुणाचं आलंय माहिती आहे का? आपल्याच जातीचं टेन्शन आलंय, मातंग जातीचं टेन्शन आलंय. आजच्या दिवशी कमेंट केली ह्याचं मला भरपूर असं टेन्शन आलेलं आहे. तुम्ही जात बदलताय, तुम्ही तुमचा धर्म बदलता, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. माणसाने ज्या धर्मात ज्या जातीमध्ये तुम्ही जन्म घेतलाय ती जात धर्म तुम्हाला जर ती गलिच्छ वाटत असेल, तुम्हाला जर ती वेगळी वाटत असेल, त्याच्यामध्ये काय तुम्हाला त्यातले नियम बदल पटत नसतील, तर तुम्ही त्यात थोडासा बदल करू शकता ना तुमच्या परीनं. कसा बदल करू शकता की सगळाच बदलणं एवढं तुम्ही काय एवढं महान नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान लिहिलं त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी नमूद आहेत, त्याच्या पलीकडे तुम्ही बदलू शकत नाही आणि तुम्ही अशा महामानवाला तुम्ही नाव पण ठेवू शकत नाही. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, तुम्ही ज्या जातीमध्ये जन्म घेतला अशा माझ्या अण्णाभाऊ साठे यांना तुम्ही नाव ठेवता, लाज वाटली पाहिजे. आज तुम्ही म्हणताय कमेंट आल्या ते मला जात बदला, काय धर्म बदला, तुम्ही दुसरा धर्म स्वीकारा, असं बोलायला लाजा कशा वाटत नाही त्या. आजचा व्हिडिओ खास मागांसाठी आहे माझा. अण्णाभाऊ साठे जयंती आहे आज आणि ह्या जयंतीच्या दिवशी अशी कमेंट येते. कमेंट काय आली मला, मातंग बांधवांनी विज्ञानवादी होतानाच हे संस्कृतीचे संवर्धनाचे अब्रांग पुत्राज ड्रेस क्रिश्चन गळून पडेल व शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. असं नाही बाबा, तुझ्या माहितीसाठी सांगतो मी. आता तुला वाटत असं की तुझ्या अवतीभोवती तुला अशिक्षित दिसत असतील, पण आमच्या इथे सगळे सुशिक्षित लोक आहेत, सगळे शिकलेलेच लोक आहेत. सुशिक्षित म्हणजे शिकलेले, शाळेत गेलेले, नोकरी वर्ग, माझ्या घरातले सगळे नोकरीदार आहेत. तुझ्या माहितीसाठी सांगतो, आमच्या आसपास पण सगळा एरिया कसा आहे माहिती आहे का? सुशिक्षितच आहे. आमच्यामधली सगळीच माणसं सुशिक्षित आहेत. असं तुला वाटत असेल की पोत्राच आहे, पण मी समाज प्रबोधनच करतो, जातीसाठी जगतो, जातीची गाणी पण म्हणतो मी. तुझ्यासारखा नाही पळून जात मी. तुझ्या अवतीभोवतीचे तुला कळत नाही का सुधरवायचे लोकांना? मला राग ह्या गोष्टी झाला आहे की तू धर्म बदलायच्या गोष्टीने मला शिकवतो. शाणा कट्टर मांग आहे मी, तुझ्या माहितीसाठी सांगतो. आणि काय सांगितले, मी आता एकनिष्ठ जे बी मला झालेलो आहे. काय म्हणलं आहे, मी आता एकनिष्ठ जे बी मला झालेलो आहे. मला सांग, सांगितल्यावरतीच माणूस तसा होतो का? तुला लाज वाटली पाहिजे मी जे भीम मला झालो म्हणजे तुला म्हणायचं का मातगण जे भीम वेगळा आहे असं म्हणायचं का तुला? हे असं दोन दुसरेपणा करतो तुमच्यासारखे लोक, ह्याच्यामुळं फुट पडते मातो मार मांग. संगच नावं घेते ती आपली, लक्षात ठेव. काय महार आणि मांग, संगच नावं घेते ती. आता ज्यांना काही शिक्षण नाही घेतलं ते अडाणी आहे ती, त्यांनी बदल नाही केला, ह्यांच्यासाठी माझा मी पाठिंबा आहे ना. त्यांनी शिकावं, साक्षर व्हावं, आळणी राहणी. कुंद डायरेक्ट धर्मच बदलाय, मला सांगतोय, मला वापरतो धर्म बदलायचा. तू आधी लक्षात घे, तुझ्या डोक्यातल्या गोट्या जरा बाजूला काढ. तू मला सांगतो जात बदलायला लाज वाटली पाहिजे. मी मांग होतो आणि मी धर्म बदलाय म्हणतो. लाज लागायला बोलते मी डायरेक्ट चॅनेलवरती, आज बोलते असा बोलून पण मी बोलतोय. मला राग आलेला आहे, मला माझ्या जातीचा अभिमान. आणि जेवढी काही तुम्ही जातीबद्दल कमेंट करताय का नाही, या जातीला लक्ष्मी प्रसन्न आहे असं म्हणता ना तुम्ही, तर ही तुमचा एकनिष्ठ बावलटपण आहे. तुमच्यासाठी सांगतो, तुम्ही बाहेर फिरलेलाच नाही, तुम्हाला ह्यातली काय माहितीच नाही. देव कोणाला असतो आणि कोणाला नाही, तुम्ही सगळ्यात देवाला नाव ठेवायला लागला, प्रत्येक देवाला. हा आता मला सांगा, अल्ला एक देव आहे प्रत्येकाचा मानतो का? प्रत्येकाने जय द्या धर्माचा. पांडुरंग आहेत, ज्ञानोबा आहेत, तुकाराम माऊली आहेत, बरेचसे सगळे देव आहेत. आता तुमचं म्हणणं आहे की देव सगळं सोडून द्यावं, असं कुठं लिहिलं आहे? कशात नमूद केलं की देव सगळं सोडून द्यावं आणि म्हणजे धर्मच बनतो, असं आहे का कुठं लिहिलेलं आहे? जातीवादी मला बोलायचं नव्हतं, पण मला बोलायची वेळ आली, कारण ही गोष्ट मी बऱ्याच ग्रुपवर पाठवणार आहे, सांगणार आहे. म्हणजे पोतराज विषयातून मी काही गोष्टी बोललो, माझं काही व्हिडिओ समोर आलं, माझ्या पोतराज बांधवांना काय सांगत होतो मी, ही समाजाचाच संदेश देत होतो. अंधश्रद्धेत जाऊ नका, श्रद्धेमध्ये जावा. तुम्ही जातीवरती आणला ते,
तुम्हाला कळलं पाहिजे त्या गोष्टी जातीवादी बोलायला. तुमचं असं काही शिक्षण झालं की तुम्ही एकदम ड ठरला माझ्या नजरेत, तर एकदम अडाणी ठरला तुम्ही, जातीवादक बोलताय ना तुम्ही. तुमच्या शिक्षणाचा काही किंमत नाही, काही सुद्धा किंमत नाही तुमच्या शिक्षणाची. एखाद्याला नावं ठेवायची असं कोणाला काय गरजच नाही, पण तुम्हाला असा हक्कच कोणी दिला नावं ठेवायचा? संबंधच नाही एखाद्याला नावं ठेवायचं. आणि जातीवादी बोलाय ह्या गोष्टीचा मला खूप अशी चिरड आहे, मला माझ्या जातीवरती प्रेम आहे. आता माझ्या सगळ्या बांधवांना, मत्तक बांधवांना आज सांग नाही माझं, कोणाकोणाला वाटतं बाबा मांग जात इतकी इतकी म्हणजे निचपातळीची असं वाटतं का तुम्हाला? आता मला बरेचसे मेसेज आले तर मांगांचं चाल्या तर जात बदला म्हणून लाज वाटली पाहिजे सांगायला तुम्हाला मूर्खांनो, जात बदलाय सांगता तुम्ही? समाज बदलू शकता का तुम्ही? माणूस माणसा शेजारी बसा, त्याच्या काना जरा कांटाळे उघडा, असं करू नको तसं करू नको, सुरळीत राहा आणि आपला धर्म आपण पुढे नेऊया चांगल्या परीनं, असं का बोलू शकत नाही तुम्ही? आणि मला संदेश द्यायला चाललाय तुम्ही धर्म बदल म्हणून, लाज लावायने कोणी का असणार कुठल्या बी उच्च पदवीला असणार माझं सांगणं. तुमचा आणि माझा विषय काय आहे? देवाविषयी चालला होता, कोण मानत नाही ते तुमचा विषय झाला. आम्ही मानतो, काळजात ठेवतो देवाला, आम्ही मानणारच, कोणापुढे पण घेऊन चला आम्हाला. आणि धमक्या देत आहे आम्हाला अंधश्रद्धेची केस करीन, कुठं काय करीन, संबंध काय जातीचा ना अंधश्रद्धेचा आणि जात बदलण्याचा ह्याच्यात काय संबंध येतो? कोणी बी सांगा, नंबर दिलेला आहे मला, त्याच्यावरती फोन करून विचारा. जात बदलताय तुम्ही मांगांना, खरं सगळ्यांनी लक्षात घ्या बाबा, इतकी आपली जात पातळीची आहे का नीच पातळीची सांगा तुम्ही? पुन्हा कमेंट करताना विचार करून कमेंट करा. शिक्षणाचं बोलताय तुम्ही, अडाणी नाही कोणी आमच्यात, ध्यानात घ्या. तुम्ही लई शिकून सावरलेली आम्हाला कमेंट करताय, काहीच उपयोग नाही तुम्ही लई शिकला असला तर. शिका साक्षर व्हा, शिका साक्षर व्हा, आम्ही का अडाणी दिसतो का तुम्हाला? बोलायचं नव्हतं पण बोलायची गरज आली तर तुम्ही समजताय, इतकं पण आम्ही निरक्षर नाही माहीत आहे, लिहायला वाचायला येतं सगळं. आम्हाला बाबासाहेबांनी सगळे हक्क दिले, ते लिहायचं वाचायचं सगळ्या गोष्टी. आज आम्ही आहे इथं बाबासाहेबांमुळेच आहे, आम्ही इथं आहे बाबासाहेबांच्या ज्या काही गाथा आहेत, बाबासाहेबांनी ज्या काही गोष्टी केल्या ही माझ्या अण्णा भाऊनी कुठभर पोचवल्या, रशियापर्यंत पार पर राज्यात परदेशामध्ये जाऊन बाबासाहेबांच्या काय केलं काय नाही, समाजासाठी काय केलं अण्णा भाऊंनी सांगितलं. आणि तुम्ही मूर्खानो त्याच समाजाला सोडून द्या म्हणतात, त्याच अण्णा भाऊला सोडून द्या म्हणतात, तुम्ही धर्म बदला म्हणताय. धर्माचं नाव बी घेत नाही मी, जी म्हणलंय ना त्याचं कान उघडलं, किंवा जी म्हणलं असेल ना त्याला त्या भावना पोचल्या. लक्षपूर्वक कमेंट करायची इथून पुढं करताना, जातीवादक बोलायचं नाही. देवाविषयी मला बोला, मी पोत्राच आहे, मी कोणासाठी घडे बनवतोय? माझी लक्ष्मी आहे आणि माझे पोत्राच बंधू, कळलं? त्यांच्याविषयीच बोलायचं, मला माहिती पाहिजे असेल पोत्राच्याविषयी माहिती विचारणे, लक्ष्मीविषयी माहिती विचारणे, कार्यक्रमाविषयी माहिती विचारणे. तुमचा कायच राईट येत नाही, माझ्या आय डीवर यायचं, शिका संघटित व्हा साक्षर. आम्ही काय तुला आडाण दिसतो का? कार्यक्रम केलं कसं असतं काय तुला माहीत आहे? कधी बघितलं का तू काय करावं लागतं काय असतं? तू एक वेळेस येऊन आमच्यासमोर बघ, फिर कर त्याच्यामध्ये काय असतं काय नसतं, किंवा पुढच्या समाजाला संदेश काय असतो आमच्याकडनं, ही तुला माहीत नसल्यामुळं ती कळणारच नाही त्या गोष्टी. त्याच्यामुळं चुकूनसुद्धा आय डीवरती येऊन वेगळ्या कमेंट करू नये अशी हात जोडून विनंती आहे माझी. अजून कमेंट आलेलं आहे, कंपनीत काम कर रोजीरोटी होईल यांना. कलाकारांनी, प्रत्येक कलाकारांनी कंपनीतच काम मिळत असेल तर कुठली कंपनी, त्या कंपनीचा पत्ता पण देऊन ठेव मला, सगळे कलाकार येतील तिथं कामाला. हो, शिका संघटित व्हा सांगितले बाबासाहेब, मला आदर आहे बाबासाहेबांना, तसंच करतो. सगळ्यांना मी सुद्धा संदेश देतो शिक्षणाचा, शिका सगळ्यांनी संघटित व्हा, कुणी अडाणी राहू नका, असा मी स्वतः संदेश देतो माहिती. तर मग तुमची कमेंट जातीवरच यायला लागली, शिक्षणाचं जाऊ द्या, शिक्षण तर सगळेजण घेतातच घेणार. आणि ही हक्क कोणी दिला? कुणी सांगितलं? माझ्या बाबासाहेबांनी सांगितलं, माझ्या अण्णाभाऊंनी सांगितलं. तू एक कट्टर मागाय म्हणून तो मला कमेंट केली,
तू सगळ्याचे नाव घेतली, तो माझ्या अण्णा भाऊचं नाव घेतलं का, या गोष्टीची चिरड आली म्हणून मी व्हिडिओ बनवला. काहीच गरज नव्हती मला व्हिडिओ बनवायची, कळलं का? अजून सांगतो मी तुला, बऱ्याचशा कमेंट आलेल्या आहेत अशा, पण काही मी नाव घेत नाही कोणाची डायरेक्ट, त्याला किंवा मोठं बनवू शकत नाही. पोतराज नंदीवाली, हे माझ्या हिंदू संस्कृती अंग आहे. जीव पणाला लावून माझ्या छत्रपतींना स्वराज्यात सहकार्य केलेले आहे. जीव देऊन पण दुसऱ्याचा धर्म स्वीकारणार नाही. ऐकलं? अशी कमेंट कोणाची आली माहीत आहे का? कट्टर जे भीमवाला आहे माहीत आहे का, त्यांची कमेंट आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये वाईट कमेंट करणारी कोण असते ती माहीत आहे का, खरंच दूधखोळी असते ती. त्यांना धर्म म्हणजे काय, जात म्हणजे काय, हे काहीच माहीत नसतं. बरंच काही बोलायचं आहे मला, लागू द्या तुमच्या जीवाला, पण मला फोन करून डायरेक्ट बोला तुम्ही, मी सांगेन तुम्हाला. असा व्हिडिओवरती तुमचं नाव घेऊन मी तुमची आबरू घालवू शकत नाही. हां, अजून एक कमेंट आलेली आहे बरं का, काय मनो सर, प्लीज प्रोव्हाइड कॉम्प्युटर एज्युकेशन टू ऑल रूल्स पीपल एव्हरी ऑन टू लर्न समथिंग अँड अर्न टू ग्रो ऑर कंट्री विल डॉन. बरं का भाऊ, तुम्ही इंग्रजी जर लिहिलं ना, तेवढी वाचायची क्षमता आमच्यामध्ये आहे बरं का, तेवढं शिक्षण आहे देवाना दिलेलं आहे, आणि आमच्या सगळे शिकता येतील. माझा संदेशच आहे पुढच्या, माहिती आहे, शिका साक्षर व्हा. पण मला वाईट वाटलं की तुम्ही जातीविषयी बोलाय, आज माझ्या अण्णाभाऊच्या जयंतीनिमित्त, त्या जयंतीच्या दिवशी काही कट्टर स्वतः मातंग असणारेच बोलले होते, त्या गोष्टीचा राग आलेला आहे मला. चांगले बरेचसे कमेंट, मी म्हणत नाही की बाबा चांगलंच बोला किंवा कमेंट करा, नका ना वाईट बोलू नका एखाद्याला. मला शुभे द्या तुम्ही नाव घेऊन माझं, पण जातीविषयी बोललेलं मला कधीच मुळीच आवडलं नाही. बऱ्याचशा कमेंट आहे का मला वाचायचं, म्हणजे लई वेळ पुरायचा नाही. असो, तर माझं सांगणं आहे की बाबा तुम्ही जात आणि धर्म बदलायचं सांगताना ती तुमच्या पुरतंच मर्यादित ठेवा, माझ्यापर्यंत पोचवू नका. किंवा मला सांगताय की ह्याच्यापर्यंत पोचवा, ह्याला धर्म बदलायला सांगा, ह्याचे बरेचसे लोकं ऐकते ती, किंवा ह्याच्या बरेचसे लोकं ऐकण्यात आहे ती, ह्याच्यापर्यंत कुणीतरी पोचा आणि ह्याला सांगा की ह्याची धर्म जात बदलायला. म्हणजे ही पुढं सांगाल सगळ्याला धर्म जात बदलाय, लाज वाटली पाहिजे असं बोलाय तुम्हाला, देणार घ्या. चुकून पण अशी कमेंट पुन्हा करू नका. सगळ्यांना जय भीम, जय अण्णाभाऊ, जय लहूजी, जय शिवराय, धन्यवाद.